हेलो सर, हेलो वर्जे सर। सर नमस्कार। हाँ नमस्कार नमस्कार। तुमच्या ग्रुपला पण टाकून द्या सर। आज कसं आहे, पाऊस असल्यामुळे थोडीशी संख्या कमी आहे। बर मुलं, बर हाँ मुलं जॉईन होत आहेत आणि त्यांना असं वाटतंय की चालू आहे का नाही, त्याच्यामुळे बरेच जण आमच्या ग्रुपला टाकायला होतो सर, काही प्रॉब्लेम नाही। हाँ टाकायला हवा। 21-25 हो जरी सुरू झाले ना। आणि आपलं की अजून 6 मिनिटांनी चालू करायचं ना, 1:30 वाजता। हो, बर बर चालेल चालेल। तुमच्या ग्रुपला टाका, म्हणजे 10-15 जरी झाले तरी आपण सुरू करू। येस येस सर, येस सर। हेलो सर। हाँ सर जी, हाँ हेलो
हॅलो वडजे सर, नमस्कार सर. एक एक दोन मिनिटं सुरू करू, आमचे उपप्राचार्य सर जॉईन होत आहेत. चालेल सर, काय हरकत नाही. हॅलो कापडणीस सर, हॅलो कापडणीस सर, हॅलो हॅलो सर, हा सुरू करायचं. हा सर करायचं सुरू. हो एक मिनिट सर. यस सर. आपण सर सुरू करायचं. हा जाधव सर करा सुरू. जाधव सर आवाज येतोय.
हा येस सर येस सर येतो आवाज. चला करा सुरू करा. हो सर. सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ऑनलाईन व्याख्यानासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत आणि सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पंचवटी नाशिक IQAC स्पर्धा परीक्षा केंद्र आणि युनिव्हर्सल फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणाऱ्या या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर KH कापडणी सर, डॉक्टर विनीत रकेवी सर, डॉक्टर राकेश पाटील सर, डॉक्टर MP पगार सर, तसेच आजचे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक दीपक वडजे सर यांचे सर्वप्रथम मी स्वागत करतो. आज कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंतीनिमित्त चालू असलेल्या व्याख्यानमालेचा 5वा दिवस आहे. या अगोदर दिनांक 1 मार्च रोजी आपण या व्याख्यानमालेला सुरुवात केलेली होती. सुरुवातीला 1 मार्च रोजी श्री राम खैरनार सर यांनी UPSC एक्झाम प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी या विषयावर, तर 2 मार्च रोजी प्राध्यापक गिरीश कराड सर यांनी MPSC एक्झाम फाउंडेशन, तर 3 मार्च रोजी श्री माधव थैल साहेब यांनी गुड गव्हर्नन्स, आणि मागचं जे व्याख्यान झालं ते 4 मार्च रोजी प्राध्यापक राहुल शिंदे सर यांनी हाऊ टू फेस अन इंटरव्ह्यू या विषयावर आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पंचवटी महाविद्यालयातील गरीब आदिवासी बहुजन वर्ग हुशार आणि प्रामाणिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे यावेत म्हणून माननीय प्राचार्य डॉक्टर BH जगदाळे सर, उपप्राचार्य डॉक्टर KH कापडणी सर, डॉक्टर विनीत रकेबी सर यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत सदर व्याख्यानमाला आपण आयोजित केली आहे. उद्या या व्याख्यानमालेचा समारोप आहे. आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी व्याख्यानमालेसाठी उपस्थिती दर्शवली आहे तसेच उद्या आणखी ते उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासाठी आपण एक फीडबॅक फॉर्म देणार आहोत. ती लिंक भरल्यानंतर त्यांना ऑनलाईन सर्टिफिकेट ची पण व्यवस्था आपण केलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी उद्या 1:30 पण सदर कार्यक्रमाला जॉईन व्हायचं आहे. मी आता सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर KH कापडणी सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. कापडणी सर. धन्यवाद जाधव सर. धन्यवाद. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय यांच्या आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व युनिव्हर्सल फाउंडेशन या सगळ्यांच्या माध्यमातून 118व्या भाऊसाहेब हिरेंच्या जयंती निमित्ताने सुरू केली ही व्याख्यानमाला आहे. त्या व्याख्यानमालेसाठी खूप खूप आदेश दिले आहे. हे खऱ्या अर्थाने स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये कुठल्याही गोष्ट आपल्याला करायची जर स्पर्धेमध्ये टिकावं लागेल आणि स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर अशा पद्धतीच्या मार्गदर्शनाच्या कार्यशाळा या झाल्या पाहिजे. आणि ह्या अशा पद्धतीच्या ह्या कार्यशाळा हे आपले जाधव सर, त्याच्यानंतर राकेश पाटील सर या सगळ्यांनी मिळून आणि युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमातून हे सगळं करायचा प्रयत्न केला. अत्यंत स्तुत्य असं आहे. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशा सदिच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन नमस्कार. थँक्यू सर. धन्यवाद सर. महाविद्यालय आणि युनिव्हर्सल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणाऱ्या या व्याख्यानमालेमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या सर्व विषयांचा आपण समावेश केला आहेच. आतापर्यंत विद्यार्थ्यांचा आपणास बरा प्रतिसाद मिळाला आहे. इथून पुढेही मिळेल असे आपण आशा करूया. आजचे व्याख्याते प्राध्यापक दीपक वडजे सर हे गेल्या 6 वर्षापासून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या अनेक विद्यार्थी प्रशासनामध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, PSI यासारख्या अनेक पदावर कार्यरत आहेत. सर MA राज्यशास्त्र या विषयातून उत्तीर्ण झालेले आहेत. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या कार्यशाळेमधून, वेगवेगळ्या लेक्चर्समधून सुमारे 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. मी प्राध्यापक दीपक वडजे सरांना
विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यानास प्रारंभ करावा. प्राध्यापक दीपक पडजे सर. नमस्कार सर. लोकनेते व्यंकटराव हिरे, आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज नाशिक पंचवटी आणि युनिव्हर्सल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ह्या कार्यक्रमामध्ये मी सर्वप्रथम उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे, त्याचबरोबर उपस्थित कॉलेजचे उपप्राचार्य, कॉलेजचे इतर प्राध्यापक वर्ग या सर्वांचे या कार्यक्रमामध्ये या वेबिनारमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि जास्त वेळ न घेता आपण ह्या मार्गदर्शन पर लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या या टॉपिकमध्ये मी म्हणजे आज तुम्हाला माहितीच असेल की साधारणतः 8000 पदांची एक भव्य अशी भरती जी आहे एमपीएससीच्या माध्यमातून आलेली आहे आणि त्या भरतीच्यासाठी ग्रुप बी आणि ग्रुप सीचे जे पद आहे त्यामध्ये नक्की कोणत्या पदांचा समावेश होतो आणि त्याच्यासाठी असणारा सिलेबस नक्की कसा आहे आणि नक्की काय काय प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात याविषयी ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या संदर्भात आणि पर्यायाने इतर ज्या सरळ सेवा असतात त्या सरळ सेवांमध्ये असणाऱ्या सर्व विषयांच्या संदर्भात कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय सिलेबस असतो आणि आपण अभ्यास करत असताना त्याची सुरुवात नक्की कशी केली पाहिजे आणि अभ्यास करत असताना बेसिक पासून ते पुढे महत्वाची जी बुक्स असतात त्यापर्यंत कसा आपला प्रवास असला पाहिजे आणि स्पर्धा परीक्षांची ही जी सुरुवात आहे ही सुरुवात ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस आपल्यामध्ये असणारा जोश आणि त्या जोश टिकवून ठेवण्याचं काम आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे या सगळ्यांवरती आधारित आजचं आपलं हे सेशन असणार आहे, ज्यामध्ये काही पदांचा देखील मी उल्लेख करणार आहे. कारण ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जर आपल्याला जायचं असेल तर तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती आणि गाव पातळीवरती आणि जर महानगर असेल तर महानगरामध्ये असणारा प्रशासन यामध्ये प्रमुख अधिकारी कोण कोण असतात की जे काम करत असतात त्या प्रमुख अधिकाऱ्यांबद्दल देखील मी काही प्रमाणात तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे आणि या परीक्षांना देण्यासाठी असणाऱ्या क्रायटेरियाज बद्दल देखील आपण बोलणार आहोत. आय होप की तुम्हाला सर्वांना माझा आवाज येत असेल आणि आपण जास्त वेळ न घेता आपल्या या टॉपिक कडे येऊया. युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमातून इतर सर्व कोर्सेस देखील आपण लॉन्च केलेले आहे जे तुम्हाला युनिव्हर्सल फाउंडेशन ऍप वरती देखील उपलब्ध आहेत मित्रांनो, ज्यामध्ये युपीएससी, एमपीएससी, कंबाईन आणि करंट अफेअर्सचा कोर्स देखील आहे, त्याबरोबर इतर तलाठी भरती, सरळ सेवा भरती, पोलीस भरती हे कोर्स देखील आपण ठेवलेले आहे. तर सर्वात महत्वाची गोष्ट आजच्या ह्या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला जे पदक कळणार आहेत किंवा ज्या पदांबद्दल मी माहिती देणार आहे, महाराष्ट्रातील विद्यार्थी सर्वात जास्त ज्या पदांसाठी काम करत असतात ती पद म्हणजे एमपीएससीच्या माध्यमातून भरली जाणारी राज्यसेवेच्या अंतर्गत असणारी क्लास वन म्हणजे वर्ग एक ची जी पदं असतात, वर्ग अ ची जी पदं असतात ती आणि वर्ग ब हा जो आहे जो एमपीएससीच्या अंतर्गत भरला जात असतो त्याची असणारी पदं आणि ह्या वर्षीपासून नवीन जो बदल करण्यात आलेला आहे की ग्रुप सी जी आहे आणि इव्हन पुढे सरळ सेवा देखील एमपीएससीच्या माध्यमातून ज्या भरल्या जाणार आहेत त्या पदांचा देखील समावेश आणि सगळ्यात महत्वाचा बदल हा करण्यात आलेला आहे की ग्रुप बी आणि ग्रुप सी आतापर्यंत त्याची परीक्षा देखील वेगळी व्हायची, त्याच्यासाठी असणारा सिलेबस देखील वेगळा होता. आता तसं न करता ग्रुप बी आणि ग्रुप सी यांचा सिलेबस देखील एकत्रित करून पूर्ण एकंदरीत ग्रुप बी आणि ग्रुपच्या सगळ्या पदांसाठी एकच सिलेबस ठेवलेला आहे. त्यामुळे हा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक चांगला निर्णय मांडला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपण एका पर्टिक्युलर एक्झामसाठी एखादा स्टडी करणं आणि एक स्टडी जो सगळ्या एक्झामसाठी कामात येणं या दोन बाबी ज्या आहेत त्या महत्वपूर्ण आहेत. मित्रांनो, एकच स्टडी जर आपल्याला अनेक पदांसाठी किंवा अनेक परीक्षांसाठी जर उपयोगी पडत असेल तर ते आपल्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरू शकतं आणि म्हणून हा निर्णय जो आहे याचं विद्यार्थ्यांनी स्वागत करायला पाहिजे. एमपीएससीच्या माध्यमातून म्हणजेच राज्यसेवेच्या माध्यमातून जी पदं भरली जातात त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं पद असतं उपजिल्हाधिकारी. आता तुम्ही साधारणतः नाशिकमध्ये विद्यार्थी असाल किंवा नाशिकच्या बाहेरची जरी असाल तरी मागच्या 2-3 दिवसापासून एक महत्वाची न्यूज नाशिकमध्ये फिरते की दुर्गा देवरे जी आहे ही आपल्या क्लासची विद्यार्थिनी जी आता उपजिल्हाधिकारी या पदावरती विराजमान झाली. म्हणजे आता जो परवाचा म्हणजे जे मार्क एमपीएससीने डिस्प्ले केले त्याच्यामध्ये तिचे मार्क्स आणि तिचं पद जे आहे ते फिक्स झालेलं आहे, तिला उपजिल्हाधिकारी पद भेटतंय.
तर हे उपजिल्हाधिकारी पद जे आहे ते एमपीएससीच्या अंतर्गत असणारा सर्वोच्च पद मानलं जातं आणि एमपीएससीच्या अंतर्गत असणारा सर्वात एमपीएससीच्या अंतर्गत नव्हे मात्र ते तालुका जिल्हा लेवलला भरलं जातं ते म्हणजे सर्वात खालचं पद जर आपण पाहिलं दोन पदं गाव पातळीवरती एक म्हणजे तलाठी आणि दुसरं म्हणजे ग्रामसेवक हे सरळ सेवेचे पद झाले आहे आणि वरती जे आहे राज्य सेवेचे त्याच्यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी ची काही पदं जसं की डेप्युटी कलेक्टर असेल म्हणजे उपजिल्हाधिकारी असेल त्यानंतर डीवायएसपी असेल एसीपी असेल त्यानंतर तहसीलदार असतील नायब तहसीलदार असतील बीडीओ असतील जिल्हा परिषद डेप्युटी सीईओ असतील त्यानंतर फक्त सीईओ जे महानगरपालिकेमध्ये मुख्य अधिकारी असतात ते अधिकारी असतील असे एकूण 22 ते 23 पद जे आहेत ते एमपीएससीच्या अंतर्गत भरले जात असतात आणि या व्यतिरिक्त मग ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी जे पद आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी एकूण 10 पदांची ही एकत्रित एक्झाम होत असते त्या 10 पदांपैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या प्रकारचे ग्रॅज्युएशन असणारे म्हणजे कोणत्याही विषयामध्ये पदवीधर असेल किंवा कोणत्याही फॅकल्टीचा स्ट्रीमचा जर तो मुलगा असेल जसं की आर्ट्स कॉमर्स सायन्स इंजिनिअरिंग कोणत्याही फील्डचा तो मुलगा जर असेल त्याचं जर ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असेल त्या विद्यार्थ्याचं तर त्याला महत्वाची 4 पदं जे आहेत त्याच्यासाठी तो क्वालिफाय ठरत असतो बाकीची जी 6 पदं आहेत त्या 6 पदांसाठी स्पेसिफिक तुम्हाला तेच ग्रॅज्युएशन जे आहे ते लागतं जसं की एक्झाम्पल म्हणून जर आपण पाहिलं तर AMVI नावाचं एक पद आहे जे आरटीओच्या अंतर्गत ग्रुप सी ची जी पदं असतात त्या पदांना AMVI म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल जे आहे इन्स्पेक्टर हे पद हे ग्रुप सी चं पद आहे मात्र या पदासाठी फक्त आणि फक्त मेकॅनिकल इंजिनियर आणि ऑटोमोबाईल इंजिनियर हे दोनच पदवीधर लोक जे आहेत ते पात्र ठरत असतात अशा काही स्पेसिफिक ज्या आहेत त्याला आपण त्या त्या स्ट्रीमच्या असणाऱ्या परीक्षा म्हणतो ते 6 पदं वेगळे आहेत आणि हे जे आहे हे 4 पदं जे मी इथे तुम्हाला दाखवलेले आहे मित्रांनो यासाठी तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधून जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तुम्ही आर्ट्स असाल कॉमर्स असाल सायन्स असाल तुम्हाला ही सगळी पदं जे आहे या पदांसाठी अर्थात काम करता येतं अभ्यास करता येतो आणि या पदांवरती तुम्ही विराजमान होऊ शकता. महत्वाची अट ही आहे म्हणजे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसतं आणि हे पण माहिती असणं गरजेचं आहे कारण 12वी नंतर बरेच मुलं अभ्यास करत असतात काही मुलं 10वी नंतर स्टडी करत असतात या 10वी आणि 12वीच्या मुलांचा साधारणतः ग्रॅज्युएशनच्या एंड पर्यंत चांगला अभ्यास झालेला असतो म्हणून मग ते म्हणजे लास्ट इयरला अपियर असताना सुद्धा या परीक्षा देत असतात मात्र ग्रुप बी आणि ग्रुप सी जे आहे एमपीएससी मध्ये मित्रांनो याला अपियर हा क्रायटेरिया काढून टाकलेला आहे याला तुमचं ग्रॅज्युएशन पूर्णच पाहिजे याला तुमचं वय वर्ष 21 पूर्ण झालेलंच पाहिजे या क्रायटेरियाचा सुद्धा इथे समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे अपियर असताना आता तुम्ही या पदांसाठी का म्हणजे परीक्षा देऊ शकत नाही तुम्हाला ग्रॅज्युएशन जे आहे कम्प्लीट असेल असं तरच तुम्ही या परीक्षांचा पूर्व परीक्षेचा फॉर्म जो आहे तो भरू शकता. ही एक महत्वाची सूचना जी आहे ती विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची. तर हे 4 महत्वाची पद आहे ज्याच्यामध्ये ASO हे एक पद आहे त्यानंतर मित्रांनो दुसरं पद जे आहे STI तिसरं जे पद आहे PSI आणि चौथं पद हे आत्ताच्या म्हणजे मागच्या वर्षीपासून हे ऍड करण्यात आलेलं आहे ग्रुप बी मध्ये सब रजिस्ट्रार जो दुय्यम निरीक्षक किंवा मुद्रांक निरीक्षक ज्याला म्हटलं होतं. जर तुम्ही कधी तहसील ऑफिसमध्ये गेला असाल तिथे जमिनींची खरेदी विक्री होते जमिनींच्या संदर्भात सगळे व्यवहार होतात ते ज्या अधिकाऱ्याच्या समोर होतात तो अधिकारी म्हणजे सब रजिस्ट्रार अधिकारी आहे. PSI हे पद काय तुम्हाला वेगळं सांगायला नको मित्रांनो पोलीस उपनिरीक्षक पोलीस सब इन्स्पेक्टर ज्याला म्हटलं जातं हे PSI पद हे ग्रुप बी चं पद आहे ते देखील याच माध्यमातून भरलं जात असतं. त्यानंतर STI सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर सॉरी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर हा जो आहे हे पद देखील इथूनच भरलं जात असतं आणि ASO जो मंत्रालयामध्ये काम करतो असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून हे पद देखील या संयुक्त परीक्षेमध्ये भरलं जात असतं. या सगळ्यांसाठी मित्रांनो क्रायटेरिया मी सांगितला की तुमचं पदवी जी आहे पदवी पूर्ण पाहिजे दुसरं वय वर्ष 21 पूर्ण पाहिजे या दोन महत्वाच्या अटी ज्या आहे त्या तुम्हाला या पदांसाठी आहे. हे एकूण 4 पद आणि प्लस नव्याने 6 हे क आणि हे ब गटाचे 4 पद आहे आणि हे क गटाचे 6 पद आहे अशी एकूण 10 पदांसाठी जे आहे संयुक्त परीक्षा घेतली जात असते संयुक्त पूर्व आणि संयुक्त मुख्य मात्र त्याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य मध्ये काही बदल आहेत ते पण आपण पुढे बघणार आहोत. हा क्रायटेरिया महत्वपूर्ण लक्षात ठेवायचा आहे. मग या माध्यमातून ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं त्याचे 3 टप्पे एका परीक्षेसाठी आहे बाकी परीक्षांसाठी 2 टप्पे आहे. म्हणजे मित्रांनो ग्रुप बी आणि ग्रुप सी हे जेवढी पदं आहे या पदांसाठी जी मुलाखत नावाचा जो प्रकार आहे ना हा मुलाखत नावाचा प्रकार काढून टाकलेला आहे.
फक्त आणि फक्त मुलाखत ही एकच पदासाठी आहे. पोलीस सब इन्स्पेक्टर PSI हे जे पद आहे या पदांसाठी 40 गुणांची जी आहे एक तुमची परीक्षा मुलाखत जी आहे ती होत असते आणि या 40 गुणांचा मध्ये तुम्हाला जे मार्क पडतील किंवा तुम्हाला 25-30 जे काही मार्क्स तुम्ही मिळवले असाल ते मार्क्स तुमचे अंतिम यादीमध्ये सुद्धा ग्राह्य धरले जातील. त्यामुळे मुलाखतीला बरंच महत्व आहे PSI या पदासाठी. बाकी टोटल म्हणजे जेवढेही पद आहेत या पदांची मुलाखत हा विषय नाहीये मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला फक्त प्री आणि मेन्स दोनच परीक्षा क्वालिफाय व्हायच्या आहे. प्री आणि मेन्स नंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन जे आहे ते होत असतं. PSI पदाबद्दल ही एक गोष्ट लक्षात ठेवा. दुसरं जे मी आताच AMVI हे पद सांगितलं या AMVI पूर्व परीक्षेचा सिलेबस सगळ्यांचा सेम आहे. मात्र मेन्स परीक्षेमध्ये ह्या 10 पदांपैकी ती जी AMVI हे जे पद आहे याची जी मुख्य परीक्षा आहे याची मुख्य परीक्षा हिचं असणारं सिलेबस हा मुख्य परीक्षेचा वेगळा ठेवण्यात आलेला आहे. ज्याला म्हणजे जो कोणी मेकॅनिकल इंजिनियर असेल आणि जो कोणी ऑटोमोबाईल इंजिनियर असेल या दोन फील्डचे या दोन स्ट्रीमचे नवीन ट्रेंड जे असतात या नवीन ट्रेंडवरती आधारित त्याचा एक वेगळा सिलेबस मुख्य परीक्षेचा AMVI या पदाचा बनवण्यात आलेला आहे. आणि ह्या PSI पदाबद्दल जर सांगायचं झालं पूर्व आणि मुख्य या सगळ्या पदांच्या साठी सेमच सिलेबस आहे. मात्र या PSI पदासाठी अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे अशी की तुम्हाला ग्राउंड हा सुद्धा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे तुमचं रनिंग असेल जम्प असेल किंवा मग पुलअप्स असतील ह्या क्रायटेरिया सुद्धा आपल्याला PSI पदांसाठी आपल्याला दिसतात. तर हे दोन पद या दोन पदांच्या बाबतीत असणाऱ्या मुख्यच्या आणि मुलाखतीच्या वेगळ्या बाबी. बाकी सगळ्या बाबी ज्या आहे मित्रांनो टोटल सेमच आहे. म्हणजे सिलेबस सेम आहे. सिलेबसमध्ये असणारे म्हणजे पूर्वचा सिलेबस असेल मुख्यचा सिलेबस असेल कोणतेही बदल त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. हा महत्वाचा बदल MPSC ने या वर्षापासून लागू केलेला आहे आणि मला वाटतं की तो विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला निर्णय जो आहे तो आपण म्हटला पाहिजे. मी परत एकदा त्या टॉपिक कडे येतो. चांगला निर्णय म्हटला पाहिजे कारण का मित्रांनो स्पर्धा परीक्षा करत असताना जे महत्वाचे विषय आहे त्याच्यामध्ये इतिहास आहे राज्यशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे विज्ञान आहे आणि भूगोल आहे. हे 5 विषय या 5 विषयांमध्ये स्पर्धा परीक्षा पूर्ण आपल्याला दिसते. मग त्याला जोडीला थोडे चालू घडामोडी असेल मॅथ आणि रिझनिंग असेल हे जरा टॉपिक पूर्व परीक्षेसाठी या परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी छोटासा पार्ट म्हणून विचारले जात असतात. परंतु या 5 विषयांच्या संदर्भात जर आपण विचार केला हिस्ट्री पॉलिटी ज्योग्राफी इकॉनॉमी आणि सायन्स यांच्याबद्दल जर आपण विचार केला पॉलिटिक्स या विषयांच्या संदर्भात तर या विषयांवरती जर आपण व्यवस्थित कमांड मिळवली तर मित्रांनो आपल्याला MPSC पास होण्यापासून मी काय म्हणतोय MPSC पास होण्यापासून संयुक्त परीक्षांमधील हे पद ज्या पदांसाठी तुम्हाला काम करायचे ते पद पास होण्यापासून आणि इव्हन जर तुम्हाला UPSC जर द्यायची असेल तर तुम्ही UPSC देखील मराठीत देऊ शकता. जर इंग्लिशमध्ये द्यायची असेल तर काही प्रॉब्लेम नाही UPSC मराठीत पण देता येते. तर या सगळ्या परीक्षांसाठी मित्रांनो हा कॉमन सिलेबस आहे. म्हणजे हिस्ट्री सगळीकडेच आहे पॉलिटिक्स सगळीकडेच आहे इकॉनॉमी सगळीकडेच आहे ज्योग्राफी सगळीकडेच आहे सायन्स सगळीकडेच आहे. त्यामुळे या सगळ्या विषयांचा जर आपण व्यवस्थित स्टडी केला तर आपण या सगळ्या परीक्षा देऊ शकतो. पण मात्र आम्ही एक सजेशन करत असतो मित्रांनो की तुमचं एक ड्रीम असलं पाहिजे ड्रीम पोस्ट ज्याला म्हणतात ना ती आपली असली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक उदाहरण म्हणून आपण जर घ्यायचं ठरवलं की तुम्ही रस्त्याने चाललाय आणि रस्त्याने जात असताना म्हणजे असं समजा की तुम्ही ट्रेनमध्ये चाललाय आणि ट्रेनमध्ये चाललाय 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 पण तुम्हाला स्टेशनच अंतिम जर माहीत नसेल उतरायचंय कुठे हे माहीत नसेल तर तुमचा प्रवास जो आहे तो कंटिन्यू चालत राहील. त्यामुळे उतरायचं स्टेशन आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपल्याला नक्की उतरायचं कुठे हे सगळे स्टेशन आहे PSI स्टेशन आहे STI स्टेशन आहे ASO स्टेशन आहे सब रजिस्ट्रार स्टेशन आहे उपजिल्हाधिकारी आहे तहसीलदार आहे. आपल्याला नक्की कोणत्या पदापर्यंत पोहोचायचं आहे आणि आपल्याला कोणत्या पदावरती काम करायचंय हे एक छोटस ड्रीम जे आहे मी छोटस यासाठी म्हणतोय कारण ते ज्यावेळेस प्रत्यक्ष देईल ते सर्वात मोठं झालेलं असेल. जोपर्यंत ते प्रत्यक्ष देत नसतं तोपर्यंत ते आपण कोणाला सांगायचं नसतं आणि त्यासाठी ते छोटस ड्रीम जे आहे ते आपण ठेवायला पाहिजे. आणि त्यानेच मित्रांनो आपल्या यशाला पण एक योग्य मार्ग जो आहे तो मिळत असतो. यश मिळवण्यासाठी देखील योग्य मार्ग मिळत असतो कारण येणाऱ्या प्रत्येक परीक्षा मागे जर तुम्ही पळालात
तर एकही परीक्षेचा व्यवस्थित आपण अभ्यास जो आहे तो करू शकत नाही. हे मी का सांगतोय, याच्यामध्ये थोडा ट्विस्ट आणण्याचं कारण असं, सिलेबस जर मीच आता सांगितलं सिलेबस सेमच आहे, मग जर सिलेबस सेम आहे जर सिलेबस सेम आहे तर मग सगळ्या परीक्षा द्यायला काय हरकत आहे असा मुलांचा प्रश्न असू शकतो. पण मात्र मित्रांनो लक्षात घ्या, जरी सिलेबस सेम असला, सिलेबस जरी सारखा असला, तरी पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या ज्या स्टेप्स आहेत ना, मी आज या पदांबद्दल जे तुम्हाला सांगतोय, हे ग्रुप बी चे पद आहे, याच्यावरती ग्रुप ए चे पद आहे, आणि ग्रुप ए मध्ये युपीएससी त्यानंतर एमपीएससी असा एक क्रायटेरिया बनतो. त्यामुळे त्याची लेवल जी आहे स्टडीची किंवा मग त्याची परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांची जी लेवल आहे ती थोडी व्हॅरी होत असते. म्हणजे युपीएससी आणि एमपीएससी कंबाईनच्या तुलनेत थोडे टफ क्वेश्चन असतात, खूप जास्त नाही पण थोडे पदवी लेवल पर्यंत. या वर्षीपासून त्यांनी सांगितलेले स्पेसिफिक की आम्ही पदवी लेवल पर्यंत जे आहे ते विचारणार. बाकी ग्रुप बी आणि ग्रुप सी चा जर आपण विचार केला तर याची लेवल 12वी पर्यंत असते, आणि याच्यामध्ये मॅथ आणि रिझनिंग जर म्हटलं तर याची लेवल 10वी पर्यंत असते. ह्या लेवल वेगवेगळ्या, त्यामुळे आपण कोणत्या पदासाठी काम करायचं असेल तर आपण किती डीपली स्टडी केला पाहिजे, आणि कोणत्या पदासाठी काम करायचं नसेल तर किती वरवर आपला स्टडी असला पाहिजे, याचं नियोजन जो परफेक्ट विद्यार्थी करतो मला वाटतं की स्पर्धा परीक्षांमध्ये त्याला यश हे 100% मिळतच. कारण मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही एमपीएससीचा विचार करता आणि ज्यावेळेस तुम्ही कंबाईनचा विचार करता, एमपीएससी मध्ये देखील ग्रुप बी आणि ग्रुप बी, ग्रुप ए मध्ये जे आहे ना तुम्हाला ऑल ओव्हर सगळा भारताचा जगाचा थोडाफार संदर्भ घेऊन जगाचा पण स्टडी करावा लागेल, भारताचा पूर्ण स्टडी आला. मात्र ज्यावेळेस तुम्ही ग्रुप बी चा विचार करता तुम्हाला फक्त महाराष्ट्रावर फोकस करायचं. इतिहास आहे, भूगोल आहे, पॉलिटिकल सायन्स देखील आहे, सगळे विषय आहे, पण फोकस कुठे आहे? फोकस महाराष्ट्रावर. मग हा किती टक्के फोकस आहे तर टक्केवारी जर आपण काढली साधारणतः तुम्हाला सायन्स जे आहे ना मित्रांनो, तुम्ही युपीएससी द्या एमपीएससी द्या कंबाईन द्या, सायन्स सारखंच आहे, काही बदलत नाही. तुम्ही पॉलिटिकल सायन्स हा विषय जर घेतला, राज्यघटना, तुम्ही कोणती एक्झाम द्या, फक्त प्रश्नांची काठिण्य पातळी कमी जास्त होते मात्र तो टॉपिक काही बदलत नाही. इकॉनॉमीचं सेम आहे, तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, काठिण्य पातळी फक्त कमी जास्त होते मात्र ते सगळं सेम आहे. पण मात्र दोन विषय जे आहे या दोन विषयांवरती आपण व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. एक म्हणजे इतिहास आणि दुसरं म्हणजे भूगोल. हे दोन विषय जे आहे ना या दोन विषयांना राज्यांमध्ये असणाऱ्या घटना विचारण्यासारख्या खूप जास्त आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण राज्याच्या पीएससी साठी काम करतो, पब्लिक सर्व्हिस कमिशन साठी, म्हणजे जसं एमपीएससी बरोबर ना, पीएससी या सगळ्या राज्यांच्या आहे, त्या त्या राज्याचं पहिलं नाव, म्हणजे जीपीएससी म्हणजे गुजरातची, एमपीएससी म्हणजे महाराष्ट्राची, तर ह्या पीएससी ज्या आहे त्या पीएससी साठी ज्योग्राफी आणि हिस्ट्री हे विषय तिथे बऱ्याच घटना असतात, त्यामुळे त्याच्यावरती फोकस हा जास्त असतो. बाकी आणि करंट अफेअर्स देखील, कारण राज्यात असं तर काही नाही, काही घडतच नाही, करंट अफेअर राज्यातलं विचारलं जात असतं, बाकी सगळं सेम आहे. मग ज्या वेळेस आपण आपल्या स्टडीला एक प्रॉपर दिशा देतो आणि आपण ठरवतो की मला पीएसआय व्हायचंय, मला एसटीआय व्हायचंय किंवा एएसओ व्हायचंय किंवा मला उपजिल्हाधिकारी व्हायचंय, तर माझ्या स्टडीमध्ये सुद्धा ते व्हेरिएशन थोड्याफार प्रमाणात येणं गरजेचं असतं. आणि ते जर आलं मित्रांनो, ते जर तुम्ही केलं तर तुमचा स्टडी जो आहे तो एक योग्य दिशेने जाईल असं मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. त्यानंतर आता हे चार पद महत्वपूर्ण पद आहेत, मग हे चार पद प्लस 6 पद यांच्यासाठी प्रिलियम नक्की कशी होते, मेन्स कशी होते, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नक्की कशी आहे, याबद्दल आपण पुढे बघणार आहोत. तर एकंदरीत महाराष्ट्र अराजकपत्र नॉन गॅझेटेड, ठीक आहे, सेवा परीक्षा ग्रुप गट ब आणि गट क संयुक्त परीक्षा होते. पूर्वपरीक्षा काय असते? संयुक्त. म्हणूनच तिला संयुक्त कंबाईन म्हणण्याचं रिझन काय, ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्रित केल्यामुळे आणि सगळे पद असल्यामुळे त्याला कंबाईन एक्झाम असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये मित्रांनो 100 गुणांची पूर्वपरीक्षा होत असते. 100 गुणांची पूर्वपरीक्षा हिच्यासाठी 60 मिनिट तुम्हाला दिले असतात, म्हणजेच 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न, म्हणजे 1 तासामध्ये 100 प्रश्न जे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात, सोडवायचे असतात. मुख्य परीक्षा जी आहे, मुख्य परीक्षा 400 गुण, एकूण 2 पेपर असतात आणि शारीरिक चाचणी आणि मुलाखत केवळ पोलीस उपनिरीक्षक या पदाकरता आहे. मी तुम्हाला सांगितलंच की शारीरिक चाचणी जी आहे 100 गुणांची आणि मुलाखत जी आहे ती 40 गुणांची. या 100 गुणांमध्ये सुद्धा आता नवीन क्रायटेरिया एमपीएससीने आणला मित्रांनो. नवीन क्रायटेरिया असा आहे की या 100 गुणांपैकी तुम्हाला म्हणजे 70 गुण जे आहे ते मिळवणं बंधनकारक आहे. 70 गुण जर मिळाले तरच तुम्हाला पात्र पीएसआय पदासाठी समज जाईल. म्हणजे आता ते मार्क जे आहे 100 मार्क तुमच्या पीएसआय पदासाठी पकडले जाणार नाहीये,
ते फक्त पात्र होण्यासाठी ठेवलेले आहे, म्हणजे तुम्ही क्वालिफाय होणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही एक महिना जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली, ग्राउंड रनिंग जम्प म्हणजे उंच उडी सॉरी लांब उडी, आणि त्यानंतर तुम्ही पुलअप्स, या तीन गोष्टी जर व्यवस्थित एक महिना जर केल्या ना, फक्त एक महिना, डेली 2 तास जरी केल्या तरी मित्रांनो तुम्ही अबव 70 जातात. त्याच्यामुळे हा क्रायटेरिया जो आहे तो खूप शिथिल करण्यात आलेला आहे. मित्रांनो, इथे आमचे विद्यार्थी जे मागच्या वर्षी पास झाले, त्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे मागच्या वर्षीचा आपला 32 रिझल्ट होता, 32 विद्यार्थी जे पीएसआय झाले होते, त्यापैकी साधारणतः 20-21 विद्यार्थी असेल की ज्यांनी आउट ऑफ 100 मिळवले होते. ठीक आहे, 100 आउट ऑफ 100, कारण तिथे कॉम्पिटिशन डायरेक्ट ते मार्क पकडले जायचे, त्यामुळे ते खूप जास्त महत्वपूर्ण होतं. तिथे आउट ऑफ जो पाडणार नाही तो मागेच पडला समजायचा. आता तो क्रायटेरिया शिथिल करण्यात आले, तिथे फक्त क्वालिफाय नेचर जे आहे ते ठेवण्यात आले. 70% किंवा 70 गुण आपण असं म्हणूया इतकेच तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे. ते फक्त तुम्ही क्वालिफाय झालं असं तुम्हाला रिमार्क मिळेल. आणि त्या कारणामुळे मित्रांनो, हे 40 मार्क जे आहे ते फार महत्वपूर्ण ठरलेले. या 40 पैकी तुम्ही जितके जास्त मिळवू शकता तितकं तुम्हाला रँकिंग मध्ये येण्यासाठी फायदा ठरणार आहे. कारण 40 पैकी मिनिमम 20-22 सगळ्यांनाच मिळतात, पण मात्र तिथून पुढे चुरस सुरू होते. मागच्या वर्षी ज्या आपल्या 2 विद्यार्थ्यांनी या महाराष्ट्रात प्रथम होत्या, प्रथम एक आणि द्वितीय एक, एकीला 31 मार्क होते, एकीला 30 मार्क होते, सर्वात जास्त मार्क आतापर्यंत त्यांनी 40 पैकी मिळवले. मिळवू शकता, मिळवण्यासाठी असं अवघड काहीच नाही, मात्र एकच कंडिशन आहे की आपण जे आतापर्यंत स्वतःबद्दल कधी अभ्यासलं नाही ते अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजे आपण स्वतःकडे बऱ्याच वेळेस दुर्लक्ष केलेलं असतं. काय दुर्लक्ष असतं? आपण स्वतःचे हॅबिट आपल्याला माहित नसतात, आपल्याला छंद नसतात. म्हणजे आपण म्हणजे वाईट वाटून घेऊ नका मित्रांनो, पण बऱ्याच वेळेस आपण कॉलेजमध्ये पण तितकं सक्रिय नसतो, अभ्यासात पण तितकं सक्रिय नसतो, आणि नंतर मग काहीच मिळत नाही, बेरोजगार होतो, आणि म्हणून स्पर्धा परीक्षांकडे येतो. या केसमध्ये जे आहे, या केसमध्ये आपला सर्वांगीण विकास जो आहे तो कुठेतरी खुंटलेला असतो, आणि त्याचा परिणाम असा होतो की 4-5 वर्ष जे आहे ते विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये द्यावे लागतात, कारण त्यांचा बेसच कच्चा असतो. आणि ह्या क्रायटेरियाला जर आपण पाहिलं, मग काही मुलं असे असतात की ते पहिल्या अटेम्प्ट मध्ये होतात. का पहिल्या अटेम्प्ट मध्ये? कारण त्यांचं बेस 10वीपर्यंत त्यांचा स्टडी जो आहे तो खूप चांगला आधी झालेला होता. त्यांनी आता 2 वेळेस रीडिंग केल्यानंतर त्यांना ते परत एकदा रिकलेक्ट झालं, आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यांना पोस्ट मिळण्यासाठी झालेला आहे. हे असेही उदाहरण जे आहे, म्हणजे मी आता जी उदाहरण तुम्हाला सांगितलं, दुर्गा देवरे ही पहिल्याच अटेम्प्ट मध्ये मित्रांनो डेप्युटी कलेक्टर झाली. तिने 1-1.5 वर्ष फक्त इथे क्लासमध्ये व्यवस्थित स्टडी केला, आणि त्याच्यावरती तिने हे पद जे आहे ते मिळवलेलं आहे. मला असं वाटतं की या गोष्टी म्हणजे मुलाखत म्हणजे दुसरं तिसरं काही नाही मित्रांनो. तुमचा अभ्यास आतापर्यंत त्याने चेक केलेला आहे, प्री तुम्ही निघाले, मेन्स निघाले, म्हणजे तुम्ही काही कमजोर आहे असं अजिबात नाही. फक्त तुम्ही त्या पदाला फिट बसताय का, एवढं मुलाखतीच्या माध्यमातून बघितलं जात असतं. तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड बघितलं जातो, तुम्ही नक्की काय आहात हे बघितलं जातं, तुम्ही आशावादी आहात की निराशावादी आहात हे बघितलं जातं. या गोष्टींसाठी फक्त आपण उत्साही असलं पाहिजे मित्रांनो. आपण म्हणजे मुलाखतीला चाललो आणि एकदम असं काहीतरी आयुष्यात भयानक संकट आलेलं असं जर त्यांना चेहरा दाखवला तर ते निराशावादी कन्सिडर केलं जातं. आपण हॅपी असलं पाहिजे, आपल्या चेहऱ्यावरती स्माईल असली पाहिजे, खूपच स्माईल, म्हणजे वेड्यासारखं हसायचं असं मी म्हणत नाही, पण एक नॉर्मल स्माईल जी आहे ती आपल्या चेहऱ्यावरती जर असेल तर समोरचा नक्की जो आहे तो इम्प्रेस होत असतो. एक उदाहरण देतो आणि परत आपल्या टॉपिक कडे येतो. मित्रांनो, जर आपण कधी बाजारात गेलो आणि बाजारात जर गेल्यानंतर आपण 4-5 प्रकारचे जर टोमॅटो पाहिले, बरोबर ना, आपण टोमॅटो खरेदी करायला बाजारात गेलो आणि टोमॅटो आहेत, 5 लोक बसलेले टोमॅटो विकायला, 5 लोकांपैकी आपण असा व्यक्ती सिलेक्ट करतो की ज्याचे टोमॅटो खूप फ्रेश असतात आणि ते घेऊन आपण घरी येत असतो, बरोबर ना. इंटरव्ह्यूला आलेले जे आपल्याला परीक्षक आहे, इंटरव्ह्यू जे आपला घेत आहे, मुलाखतीवाले जे लोक असतात, ते बाजारातून आपल्याला टोमॅटो सारखं सिलेक्ट करायला आले, त्याच्यामुळे ते तेच टोमॅटो सिलेक्ट करणार ना, जो फ्रेश दिसतोय, जो व्यवस्थित आहे, जो वैचारिकरित्या किडलेला नाहीये, असा जो आहे तोच ते सिलेक्ट करणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना एकदम तयारी होत नाही, एका दिवसाचं हे 11th आवरचं काम नाही मित्रांनो. मुलाखत ज्यावेळेस आपण विचार करतो तिला रेग्युलर डेली आपल्या लाईफमध्ये जे आहे त्याचं काम चालू असलं पाहिजे, डेली आपण त्याच्यावरती काम करत राहिलं पाहिजे, आपण स्वतःवरती काम करत राहिलं पाहिजे. ठीक आहे, तर या सगळ्या क्रायटेरिया मोटर, मी ह्या पदाबद्दल पण सांगितलं तुम्हाला, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जे आहे गट व, पूर्व परीक्षेकरता अभ्यासक्रम सेम आहे, मात्र मुख्य परीक्षा स्वतंत्र 300 गुणांची ही होते, बाकी सगळ्यांच्या मुख्य परीक्षा ज्या आहेत त्या सेमच आहे. तर नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया आपण, महाराष्ट्र. आता हे तुम्हाला माहितीच आहे संयुक्त पूर्व परीक्षा, याच्यामध्ये काय नक्की म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, पण एक स्पष्ट पूर्ण रूपाने हे व्यवस्थित बघा.
विषय म्हणजे सामान्य क्षमता चाचणी, सामान्य क्षमता चाचणीसाठी असणारे विषय पण मी पुढे घेतलेले, ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो. 100 प्रश्न विचारले जातात मित्रांनो, 100. त्याच्यामध्ये हिस्ट्री साधारणतः 10, ठीक आहे. त्यानंतर जिओ साधारणतः 10 ते 12. त्यानंतर पॉल सायन्स जे आहे त्याचे साधारणतः 10 ते 12, ठीक आहे. त्यानंतर सायन्स जे आहे त्याचे 10 ते 12, कधी कधी 15 पण होऊ शकतात त्याचे. त्यानंतर इकॉनॉमी आहे, इकोचे साधारणतः 10 ते 12. त्यानंतर करंट अफेअर जे आहे, करंट अफेअरचे 10 ते 12. गणित आणि बुद्धिमत्ता याचे 15 प्रश्न. या सगळ्या प्रश्नांवरती म्हणजे या सगळ्या विषयांवरती एकूण 100 प्रश्न जे आहेत तुम्हाला विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो. राज्यसेवासाठी जर तुम्ही प्रयत्न केला तर राज्यसेवेच्या प्रत्येक 100 प्रश्न असतात, पण गुण मात्र 200 असतात. म्हणजे राज्यसेवेच्या प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात, मात्र कंबाईन आणि त्याच्याखाली सगळ्या परीक्षा जर आपण विचार केला तर एका प्रश्नाला एकच गुण असतो, म्हणून ते एकूण गुण 100. दर्जा जो आहे तो पदवी आहे, म्हणजे पदवी लेवलचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, पण मात्र 12वी किंवा त्याच्या खालचे 10वी पर्यंतचे प्रश्न जे आहेत ते खास करून विचारले जातात. मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमातून पेपर जो आहे तो येत असतो. आपल्याला पेपरची लँग्वेज जी आहे ती मराठी आणि इंग्रजी असू शकते, इथे एक क्रायटेरिया लक्षात ठेवा मित्रांनो. आपल्या राज्यघटनेमध्ये, भारतीय राज्यघटना, याच्यामध्ये 22 भाषांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या 22 भाषांमध्ये म्हणजे मी फक्त 1-2 मिनिटं सगळ्यांना एक सूचना देतो की तुमचे जर काही प्रश्न असतील ना ते नक्कीच तुम्ही मला विचारा. पण आपल्या लेक्चरच्या शेवटी जे आहे मी तुम्हाला एक शेवटचं 10 मिनिटं देणार आहे. तुमचे काय प्रश्न असतील त्यावेळेस तुम्ही मला नक्कीच विचारा, कारण मग लेक्चरमध्ये आपली लिंक जी आहे ती तोडायची नाही आपल्याला. फक्त एक सूचना, तर इथे मला सांगायचं होतं की 22 भाषा आहे. या 22 भाषांमध्ये आपण UPSC ची परीक्षा जी आहे, मुख्य परीक्षा लिहिण्यासाठी कोणती पण भाषा निवडू शकतो. म्हणजे तुम्ही मराठी निवडू शकता. म्हणजे आमचे एक विद्यार्थी आहेत, आमच्या क्लासशी निगडीत आहेत, नरसिंग पवार, आता आसामला ते जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी आसामी भाषा घेतली होती आणि आसामी भाषेमधून त्यांनी पुढे जे आहे हे पद मिळवलं, IAS मिळवलं. मित्रांनो ही साधी गोष्ट नाही, आपल्याला मराठी व्यवस्थित येत नाही, त्यांनी आसामी लँग्वेज घेऊन तिच्यावर कमांड मिळवून आणि तिच्यातून UPSC जे आहे तुम्ही 22 भाषांमध्ये देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की पेपर मात्र जे आहे ना, UPSC चा पेपर आपल्या हातात जो येतो त्याच्या 2 लँग्वेज असतात, एक हिंदी आणि एक इंग्लिश. 2 लँग्वेजमध्ये पेपरचा फॉर्मॅट असतो. MPSC चा जो पेपर येतो आपल्याकडे, MPSC राज्यसेवा, तिचा देखील फॉर्मॅट 2 लँग्वेजमध्ये असतो, आपलं मराठी आणि इंग्रजी. आणि कंबाईनचा जो पेपर आपल्याकडे येतो याचा देखील फॉर्मॅट जो आहे तो मराठी आणि इंग्लिश याच्यामध्ये असतो. आता तुम्ही हाही तुम्हाला प्रश्न पडला असेल की इंटरव्ह्यूचं काय, कोणत्याही इंटरव्ह्यूला जा मित्रांनो, तुम्ही मराठीमध्ये इंटरव्ह्यू देऊ शकतात. म्हणजे UPSC च्या इंटरव्ह्यूला जरी गेलात तरी तुम्ही मराठी इंटरव्ह्यू देऊ शकता. ट्रान्सलेटर बाजूला बसलेला असतो, तोही गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड केलेला असतो, आपण त्याला सांगायचं तो ट्रान्सलेट करून समोर सांगत असतो. त्याच्यामुळे लँग्वेज हा क्रायटेरिया जो आहे तो बॅरियर नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा शेवटचा टॉपिक जो आहे बघा, वस्तुनिष्ठ बहुपर्याय, म्हणजे तुम्हाला कंबाईन परीक्षा आहे ना तिचा लिखाणाचा पार्ट कुठेच नाही, ना प्रीला आहे ना मेन्सला आहे. आणि तुम्ही आता महाराष्ट्रातलं आंदोलन पण पाहिलं असेल विद्यार्थ्यांचं, त्यामुळे राज्यसेवा देखील 2025 पर्यंत बहुपर्यायी झालेली आहे. तिला सुद्धा लिखाणाचा पार्ट फक्त मराठी ग्रामरचा जर थोडा सोडला तर बाकी कुठेच लिखाणाचा पार्ट नाहीये. आणि या कंबाईनला तर लिखाण हा विषयच नाही, फक्त तुम्हाला गोल सर्कल करायचे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या पद्धतीचा फॉर्मॅट जो आहे, ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅट ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं हा, आणि 1 तास जो आहे कालावधी परीक्षेचा असतो. साधारणतः परीक्षेचा म्हणजे 9:30 वाजता तुम्हाला हॉलमध्ये घेतलं जातं, 10:30 वाजता म्हणजे 9:30 ते 10:30 हा 1 तासाचा साधारणतः पिरियड दिला जातो सगळ्यांना केंद्रावरती उपस्थित राहण्यासाठी. 10:30 ते 11 सगळं काही सेट केलं जातं. 11 तुमच्या हातात पेपर येतो आणि 11 ते 12 असा 1 तासाचा पेपर जो आहे तो या MPSC चा होत असतो. राज्यसेवेचा पेपर जो आहे त्याचं म्हणजे थोडं वेगळा, 2-2 तासाचे पेपर असतात. म्हणजे राज्यसेवेचा पेपर जो आहे 100 प्रश्न असतात मित्रांनो, पण मात्र तास जे आहे ना ते 120 मिनिटं असतात, म्हणजे 2 तास असतात. त्याच्यामुळे इथे खूप वेळ मिळतो, मात्र कंबाईन मध्ये वेळ कमी मिळतो आपल्याला. 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करणं आणि ते व्यवस्थित सॉल्व्ह करणं हे थोडं अवघड होऊन बसतं. त्याच्यामुळे इथे पण क्रायटेरियाज आहेत. क्रायटेरियाज म्हणजे असं की पेपर समोर आल्यानंतर आपण हे पाहिलं पाहिजे की पेपरची लेवल हार्ड आहे, पेपर मिडियम आहे, की पेपर जरा व्यवस्थित आलेला आहे, सिम्पल आलेला आहे. या गोष्टी ज्या आहेत
या गोष्टी तुम्ही पाहणं गरजेचं आहे. जर पेपर हार्ड असेल तर त्यातले प्रश्न सिलेक्ट करा की जे प्रश्न आपल्याला कधी वाचण्यातच आलेले नाही, कधी आपण पाहिलेच नाही. किमान 10 ते 15 प्रश्न असे असतात प्रत्येक पेपरला की ज्याच्या आपला काहीच संबंध नसतो, आधी ते सिलेक्ट करून बाजूला करून टाकायचे. राहिले प्रश्न 85, 85 मध्ये साधारणतः 30 ते 35 प्रश्न 100% आपल्याला येत असतात. त्याच्यावरती आपल्याला थोडी रिक्स घ्यावी लागते. 40 पर्यंत प्रश्न आपल्याला जरी आले तरी पुढची रिक्स घ्यावी लागते. साधारणतः 60 आसपास जे आहे याचं मेरिट या परीक्षांचं लागत असतं आणि पदांनुसार व्हॅरी करतं. पीएसआयचं मेरिट थोडं कमी लागतं कारण त्याची पदं जास्त असतात, त्यामुळे जास्त मुलं सिलेक्ट करायचे असतात. 600 ते 700 पद पीएसआयचे भरले जात असतात दरवर्षी. त्यामुळे त्या क्रायटेरिया जे आहे पीएसआयचं 48, 50 या लेवलला मेरिट लागतं. मात्र बाकीच्यांचं मेरिट हे 60, 55, 60, 65 या दरम्यान खेळत असतं. त्यामुळे आपण साधारणतः 75 ते 80 टार्गेट ठेवून काही चुकले काही हे झालं या निगेटिव्ह मार्किंग पण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यातून सगळ्यांतून कॅल्क्युलेशन करून जे उरतील त्यावरती आधारित जे आहे आपली मुख्य परीक्षेला आपण सिलेक्ट झालो आहोत की नाही हे ठरत असतं. तर इथे हा क्रायटेरिया लक्षात ठेवा. आता ही निगेटिव्ह पद्धत आहे किंवा नकारात्मक गुणदान जे आपण ज्याला म्हणतो. मित्रांनो प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 इतके गुण जे आहे ते वजा केले जातात. आता 1/4 म्हणजे नक्की काय तर असं समजा की तुम्ही 5 प्रश्न सॉल्व्ह केले बरोबर. 5 प्रश्न म्हणजे आपण थोडक्यात समजून घेऊया. 5 प्रश्न सॉल्व्ह केले त्याच्यापैकी तुमचे 4 चुकले आणि 1 बरोबर आला असं लक्षात घ्या. 4 चुकले आणि 1 बरोबर आला तर मित्रांनो तुमचे 505 चुकले असं ग्राह्य धरलंय. म्हणजे 4 + 1 बरोबर 4 जर चुकले ना त्याच्या मागे बरोबर येणार 1 हा कमी केला जातो, त्याचा मार्क कमी केला जातो. म्हणजे या पद्धतीने निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे ती आपल्याला या परीक्षेसाठी देण्यात आलेली दिसते. ठीक आहे, बाकी मग त्याच्याबद्दलच ही माहिती दिलेली आहे. कसे गुण वजा केले जातात हे त्याच्यावरती जाणार आहे, त्याच्यावरती जास्त मध्ये जाण्याची आपल्याला गरज नाही कारण क्रायटेरिया हाच आहे. थोडं डिटेलमध्ये फक्त घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो साधारणतः अभ्यासक्रम. आता आपण जर अभ्यासक्रमाचा विचार जर केला, हा अभ्यासक्रम आहे पूर्व परीक्षेसाठी. ठीक आहे, ही पूर्व परीक्षा जी आहे या पूर्व परीक्षेसाठी काय काय विचारलं जातं तर हा पूर्व परीक्षेचा असणारा छोटासा अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये असणारे टॉपिक आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हटलेला आहे. ज्यावेळेस इथे विशेषतः हा प्रश्न सॉरी हा वर्ड जो लागतो ना मित्रांनो त्याचा अर्थ 60-40 करायचा डायरेक्ट. म्हणजे 60% जे आहे ते भारताचा इतिहास विचारला जाईल आणि 40% जे आहे ते महाराष्ट्राचा इतिहास विचारला जाईल. विशेषतः महाराष्ट्राचं म्हटलंय म्हणजे महाराष्ट्रावरती पण तेवढाच भर असणार आहे. 50-50 केलं तरी चालेल. समाज सुधारक तर सगळे महाराष्ट्रातलेच विचारले जातात. त्यामुळे महाराष्ट्रावरती भर जो आहे तो जास्त असणारा इतिहास जो आहे तो आपण करणं गरजेचं आहे. आणि साधारणतः ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये स्टडी करायला जातो त्यावेळेस इतिहासाचा जर आपण म्हणजे किंवा कोणत्याही विषयाचा स्टडी करत असताना मित्रांनो एक बाब जी आहे ती आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे विद्यार्थी मित्रांनी. ती बाब म्हणजे अशी की साधारणतः 2011 किंवा 2015 घ्या, इथपासून ते आजपर्यंत आलेले सगळे प्रश्न काढून घ्यायचे. प्रिलियमला आलेले मेन्सला आलेले सगळे प्रश्न काढले, त्या प्रश्न कोणत्या टॉपिकवरती विचारले गेलेले ते टॉपिक बाजूला करायचे. एकदम चांगली मेथड आहे मित्रांनो अभ्यासाची. आम्हाला आतापर्यंत आलेला अनुभव हा सांगतो तुम्हाला की मित्रांनो प्रश्न रिपीट होत नाही. प्रश्न झाले तर झाले, 4-5 प्रश्न रिपीट होतो, प्रश्न रिपीट होत नाही. मात्र टॉपिक जो आहे ना तो 100% रिपीट होतो. म्हणजे मूलभूत अधिकारावरती मागच्या वेळेस वेगळा प्रश्न विचारला गेला असेल तर मूलभूत अधिकारावरती यावेळेस वेगळा प्रश्न विचारला जाईल. 1857 वेळेस मागच्या वेळेस वेगळा प्रश्न विचारला गेला असेल यावेळेस वेगळा प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे तुम्ही हे सगळे टॉपिक जे आहे ते काढायचे. आणि मग जर आपण बघितलं की तो एमपीएससी यूपीएससी कंबाईनचा जो सिलेबस आहे तो इतका मोठा आपल्याला वाटतो, ते जर असं आपण कमी कमी करत गेलो तर एकदम छोटस जसं की आपण ग्रॅज्युएशन लेवलचा स्टडी करतोय असं आपल्याला वाटू शकतं किंवा वाटतं. आणि इतका सिलेबस जो आहे तो छोटा होऊन जात असतो. हा पण एक महत्वपूर्ण भाग जो आहे तो विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर भूगोल. भूगोल पण विशेषतः महाराष्ट्राचा आहे मित्रांनो. महाराष्ट्राचा विशेषतः म्हटल्यानंतर त्याचाही भर जो आहे तो महाराष्ट्रावरती जास्त असतो. ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात नद्या असतील, खिंडी असतील, डोंगररांग असतील, यावरती जे आहे बरेच प्रश्न, जिल्ह्यांची संख्या, जिल्ह्यांचे छोटे जिल्हे मोठे जिल्हे, उतरता क्रम चढता क्रम, लोकसंख्येनुसार असणारा प्रश्न, हे सगळे जे आहे महाराष्ट्रावरती आधारित बऱ्यापैकी ज्योग्राफी मध्ये विचारले जात असतात. पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके कोणती कोणती महाराष्ट्रामध्ये, ती शहरे, नद्या, उद्योगधंदे, या सर्वांवरती ज्योग्राफीचे प्रश्न जे आहे ते आपल्याला विचारले जात असतात पूर्व परीक्षेसाठी.
त्यानंतर अर्थव्यवस्था मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्था. आता या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जीडीपी जगासाठी आपलं भारतासाठी महाराष्ट्रासाठी एकच आहे, जीएनपी एनएनपी हे सगळे एकच आहे, पैशाचं महागधोरण स्वस्त धोरण एकच आहे, आरबीआय कायदा आरबीआयचे सगळे नियम सगळे एकच आहे बरोबर. त्यानंतर तुमचा रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट एसएलआर सीआरआर सगळे एकच आहे, एम वन एम एम टू एम थ्री पैशांचं धोरण जे आहे ते सगळं एकच आहे, त्यानंतर व्यापार एक्सपोर्ट इम्पोर्ट हे सगळं एकच आहे. त्यामुळे इकॉनॉमीच्या संदर्भात तुम्ही सगळ्या परीक्षांसाठी जर आपण बघितलं तर तेच टॉपिक आहे आणि हे सगळे टॉपिक जे तुम्हाला करावे लागतात, ठीक आहे. त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे हा जो प्रकार आहे ना अर्थसंकल्प लेखा आणि लेखा परीक्षण, त्यापैकी लेखा आणि लेखा परीक्षण हे दोन गोष्टी ज्या आहेत त्या इकॉनॉमी मध्ये पण येतात, सॉरी ह्या दोन गोष्टी इकॉनॉमी मध्ये येतात पण अर्थसंकल्प इकॉनॉमी मध्ये पण येतो आणि पॉलिटी मध्ये पॉलिटिक्सच्या तरतुदी पण आपल्याला विचारल्या जाऊ शकतात, लेख्याबद्दलच्या तरतुदी पण आपण विचारू शकतात. म्हणजे अर्थसंकल्प राज्यघटनेचं 112 कलम असेल, लेखा राज्यघटनेचं 148 कलम असेल असे, किंवा वित्त, आता वित्त म्हटलं तर फायनान्स आणि फायनान्स म्हटल्यानंतर कशामध्ये यायला पाहिजे इकॉनॉमी मध्ये यायला पाहिजे, पण तो टॉपिक पॉलिटिकल सायन्समध्ये पण आहे. 280 हे कलम आहे राज्यघटनेचं, त्याच्यामध्ये वित्त आयोग दिलेला आहे, राज्यांचा वित्त आयोग 243 मध्ये दिलेला आहे. म्हणजे असे हे कुठतरी म्हणजे विषय जे आहे ते एकमेकाला धरून पण चालतात, हे पण लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही इंडिया आफ्टर इंडिपेंडन्सचा जर विचार केला ना मित्रांनो, पॉलिटी आणि इकॉनॉमी पंचवार्षिक योजना पण आहे एका बाजूला, एका बाजूला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पण आहे, सोबतच सगळं चाललंय. म्हणजे हिस्ट्री पॉलिटी आणि इकॉनॉमी इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स मध्ये तिघही एकत्रित आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला रिलेट करता आल्या पाहिजे आणि त्या रिलेट जर झाल्या तर आपल्याला अभ्यास करणं जे आहे ते खूप इझी जात असतं. त्यानंतर पुढे चालू घडामोडी मित्रांनो, जागतिक तसे महाराष्ट्र सह भारतातील चालू घडामोडी योजनांवरती बराच सध्या फोकस आहे, केंद्र सरकारची योजना राज्य सरकारची योजना, मग त्या मुद्रा योजना असेल किंवा मग स्टार्टअप इंडिया असेल, ज्याही तुम्हाला सगळ्या आठवत असेल या सगळ्या योजना ज्या आहे योजनांवरती बराच भर जो आहे तो आहे. त्यानंतर राज्यशास्त्र मित्रांनो, राज्यशास्त्र म्हणजेच आपली राज्यघटना सर्वाधिक तिच्यावरती भर असतो. राज्यघटनेचं सगळे महत्वाचे मूलभूत अधिकार माहिती असते, मार्गदर्शक तत्व माहिती असले पाहिजे, मूलभूत कर्तव्य माहिती असले पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्या राज्यांच्या तरतुदी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे, सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान विधिमंडळ विधानसभा विधान परिषद ज्याच्यामध्ये येतं, संसद ज्याच्यामध्ये लोकसभा राज्यसभा येतं, हे सगळे क्रायटेरिया जे आहे ते आपल्याला या राज्यशास्त्र या टॉपिकमध्ये विचारले जात असतात. त्यानंतर मित्रांनो अंकगणिती आहे ज्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार तुम्ही शाळेत पण अभ्यासले असेल ना, कंचे भागू बेव म्हणजेच हे सगळं आहे, ठीक आहे. आता कंचे भागू बेव हा फॉर्मॅट तुम्हाला माहितीच असेल, तर बोडोमा सिस्टीम ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात, ठीक आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार दशांश अपूर्णांक टक्केवारी ज्या आपण 8वी 9वी 10वीला अभ्यासत होतो, 6वी 7वी पासून अभ्यासत होतो, याच्यावरतीच प्रश्न असतात. आणि बुद्धिमत्ता चाचणी असते, उमेदवारांची म्हणजे तर्कशक्ती कशी आहे म्हणजे त्यांना असे लॉजिकल रिझनिंग जे आहे त्याचे प्रश्न विचारले जात असतात आणि लॉजिकल रिझनिंग वरून म्हणजे याच्यासाठी हा तर फार सिम्पल टॉपिक आहे मित्रांनो, म्हणजे तुम्ही थोडं जरी व्यवस्थित त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं तरी आपलं म्हणजे एक मेंदूला वेगळा खुराक पण मिळतो त्या निमित्ताने, ठीक आहे. जसं शब्दबोळे सोडवतात बघा लोकसत्ता किंवा इतर पेपरमध्ये लोक, त्याच पद्धतीने हे असतं, याच्यापेक्षा जास्त काही नाही. त्यामुळे हा सिलेबस जो आहे तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी दिलेला असतो. आता पूर्व परीक्षा झाली की त्यानंतर येते आपली मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये फक्त एएमव्हीआय म्हणजे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक हे पद जर ओघळलं तर बाकी इतर जे पद आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी गट ब आणि गट क याच्यासाठी असणारा हा मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये पेपर क्रमांक 1 इंग्रजी आणि मराठी विचारला जातो मित्रांनो, 50-50 100-100 म्हणजे गुण 100 इथे डबल होऊन जातात गुण. आणि त्याचबरोबर पेपर 2 आहे जो सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी, इथे पण नव्याने घेण्यात आली 100 प्रश्न 200 गुण. आणि या पद्धतीने जे आहे मित्रांनो साधारणतः 400 गुणांची मुख्य परीक्षा जी आहे ती आपली होत असते. या ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या संदर्भात मुख्य परीक्षेचा क्रायटेरिया लक्षात ठेवणार. पदवी म्हणजे जे मराठी ग्रामर जे आहे ते 12वी पर्यंत असतं, इंग्लिश ग्रामर जे आहे ते 10वी पर्यंत असतं आणि सामान्य अध्ययन 10वी पर्यंत. मराठी अर्थात व्याकरणाचा पेपर आहे मराठीमध्येच असणार बरोबर ना, तिथे तर इंग्लिश नाही बायलिंग्वल नाही राहू शकत, तो मराठी व्याकरणाचा पेपर आहे तो मराठीमध्येच सगळा पेपर येणार. त्यानंतर इंग्लिशचा तिथे मराठी नाही राहू शकत, ते इंग्लिशमध्येच पेपर येणार. एक व्याकरणाचे पेपर असतात 10वीला जसे आपण सॉल्व्ह केले असतात
त्याच पद्धतीने चेंद व्हॉइस आणि सगळ्या गोष्टी ज्या आहे ते आपल्याला विचारलं जात असतं. आणि बाकी मग सामान्य अध्ययन इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये हा पेपर जो आहे तो असतो. आणि त्याचबरोबर एक तास जे आहे दोन्ही नाही एक एक तास असतो, म्हणजे 2 तासाचा 400 गुणांचा हा सगळा भाग. आणि इथे सगळं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी टाइपच आपल्याला दिसतात. ठीक आहे. नकारात्मक गुण पद्धत मित्रांनो मुख्य परीक्षे देखील आहे. मुख्य परीक्षेसाठी नकारात्मक म्हणजेच 25% गुण जे आहे इथे पण होत. हे फार भयानक आहे. हे जर ज्याला कंट्रोल नाही करता आलं ना की तो परीक्षेतून बाहेर फेकला जातो. कारण ही पद्धत जी आहे ही पद्धत आपल्याला समजून घेता आली पाहिजे. अदरवाईज पास तर सगळेच होतात. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो 60 मार्क तुम्हाला असेही मिळतात, पण तुम्ही वरती 40 क्लिक करून आलेला असत ना, त्याच्यामुळे तुम्ही मायनस होतात. आणि मायनस होऊन जे आहे तुम्ही अगदी 60 मधून तुमचे 20 जरी गेले तरी तुम्ही 40 वर येऊन जातात. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग हा प्रकार जो आहे, जो प्रश्न आपल्याला खरोखर जमत नाहीये त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलेलं बेटर. आणि जो प्रश्न ऍटलिस्ट 50% जरी माहिती आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह केलेला खूप चांगला. म्हणजे तुम्हाला एक प्रश्नाचं म्हणजे एक उदाहरण सांगतो मित्रांनो. प्रश्न कसे असतात, समजा आता एक खालील विधाने विचार घ्या. प्रश्न विचारलेला आहे खालील विधाने विचारात घ्या आणि खाली ए बी आणि सी विधान दिलेले. ठीक आहे, ए बी आणि सी. त्याच्यानंतर खाली पर्याय दिलेले. पर्याय आता पर्याय काय, एक मध्ये म्हटलंय केवळ ए व बी, दोन मध्ये म्हटलंय केवळ बी व सी, तीन मध्ये म्हटलंय केवळ ए व सी, चार मध्ये म्हटलंय ए बी व सी. आता इथे ए व बी, इथे बी व सी आहे, इथे ए व सी आहे आणि इथे ए बी सी आहे. ठीक आहे मित्रांनो, यापैकी तुम्हाला असं म्हणजे या प्रश्नापैकी तुम्हाला बी आणि सी बद्दल काहीच माहित नाही, काहीच म्हणजे कधी वाचण्यातच नाही आलं. पण मात्र ए तुम्हाला 100% माहिती आहे की ए जे आहे ना हे चुकलेलं आहे. ए स्टेटमेंट 100% चुकलेलं. त्यामुळे तुम्हाला इथे बी आणि सी माहीत नसतं ना तरी चालेल, बी एन सी माहीत करून घेण्याची गरज नाही. ठीक आहे, तुम्ही ए ए जिथे आहे ना हा ए जरी उडवत गेले तरी तुम्ही बी आणि सी उत्तरापर्यंत जातात. कारण ए चुकीचंच आहे हे माहिती तुम्हाला, तुम्हाला योग्य पर्याय विचारलेला आहे. जर योग्य पर्याय विचारलाय हा जर फॉर्म्युला युज केला, म्हणजे आता हे प्रश्नांवाईज जे आहे प्रत्येक वेळेस व्हॅरी करतं. आणि त्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या म्हणजे मी नक्कीच तुम्हाला आव्हान करेल की नॉट नेसेसरी की युनिव्हर्सल फाउंडेशन किंवा मी, पण मात्र तुम्ही तज्ञ लोकांशी या संदर्भात जे आहे सल्ला मसलत करणं गरजेचं असतं. कारण या गोष्टी बऱ्याच वेळेस आपल्याला समजत नाही. आता अभ्यासक्रम जो आहे मुख्य परीक्षेचा, मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे. या मराठी व्याकरणमध्ये सर्वसाधारण दोन्हीमध्ये जर आपण विचारलं, दोन्हीमध्ये जर विचार केला शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, इकडे पण कॉमन वोकॅबलरी आहे, म्हणजे वाक्य व्यवस्थित असलं पाहिजे, सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्हाला जमलं पाहिजे, बरोबर फ्रेजेस माहिती असल्या पाहिजे, कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज हे तर फार भारी असतं, हे तुम्हाला दिलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला शक्यतो इथे ना चांगले मार्क मिळाले पाहिजे यासाठी पेपर पण त्या पद्धतीने सेट झालेला असतो. पण मात्र मित्रांनो हे ना फार महत्वपूर्ण पेपर आहेत, यांचे मार्क्स पण पुढे ग्राह्य धरले जातात. त्यामुळे याच्यावरती काम करत असताना तुम्ही एक स्पेसिफिक पुस्तकांचा व्यवस्थित स्टडी जो आहे, खूप जास्त म्हणजे वेगवेगळे पुस्तक वाचायची गरज नाही, पण ऍटलीस्ट 2-3 पुस्तकं जे आहे त्यांचा तौलनिक स्टडी जो आहे तो करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो पुढे दुसरा पेपर जो असतो सामान्य क्षमता चाचणी, त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता मापन आणि आकलन, म्हणजे जे आपण आता प्रिलियम साठी बघितलं त्याच क्रायटेरियावरती आधारित चालू घडामोडी सुद्धा त्याच पद्धतीने जागतिक आणि भारतातील अंकगणिती आणि सांख्यिकी जी वरती आपण पाहिलं त्याच पद्धतीने हा नवीन टॉपिक जो आहे तो फक्त मुख्य परीक्षेसाठी ऍड होत असतो. मुख्य परीक्षेसाठी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 जो आहे मित्रांनो, जो आता नवीन अपडेट झालेला असेल ज्या पद्धतीने, त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 असेल, हे दोन कायदे जे आहे हे कायदे मुख्य परीक्षेसाठी हा स्पेसिफिक टॉपिक जो आहे तो ऍड करण्यात आलेला आहे. मुख्य परीक्षे करत असताना हा टॉपिक जो आहे तो करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर मग भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच आपल्याकडे ग्राम पंचायत आहे, बरोबर ना, ग्राप, त्यानंतर पंचायत समिती आहे, त्यानंतर झेडपी आहे, जिल्हा परिषद आहे, त्यानंतर नगर पंचायत आहे, त्यानंतर नगर परिषद आहे, त्यानंतर महानगरपालिका आहे, कॅन्टोनमेंट बोर्ड आहेत, हे सगळे जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. आणि सगळे ऑफिसर्स याच
ठिकाणी काम करतात हे पण लक्षात घ्या. या सगळ्यात महत्वाच्या बॉडी आहेत आपल्याकडे असणारे, ठीक आहे. त्यावरती आधारित मग घटना कशी तयार झाली, राज्यघटनेच्या संदर्भात महत्वाची कलमे, मी जसं तुम्हाला सांगितलंच की मार्गदर्शक तत्वे, मूलभूत अधिकार, त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी या ज्या आहे आपल्याला इथे विचारल्या जात असतात, ठीक आहे. अधिकार, कर्तव्य, मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, संसद सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानमंडळ सदस्य, विधानसभा सदस्य, त्यांच्या असणारे क्रायटेरिया. आता म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसतं की विधान परिषदेच्या आमदाराची म्हणजे एकदम कॉमन झालं, हे एकदम साधा प्रश्न झाला, पण माहित नसतो की वयोमर्यादा 30 पाहिजे, विधानसभेच्या आमदाराची वयोमर्यादा 25 पाहिजे, राष्ट्रपती 35 पाहिजे, उपराष्ट्रपती 35 पाहिजे, राज्यपाल 35 पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी, लोकसभा 25 पाहिजे, राज्यसभा 30 पाहिजे, या एकदम छोटे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठेही निवडणूक लढायची असेल, तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं असेल, नगरसेवक व्हायचं असेल, तर वयोमर्यादा किमान 21 वर्ष पूर्ण पाहिजे, या अशा एकदम बेसिक गोष्टी ज्या आहेत या गोष्टी पण आपल्याला माहिती करून घ्याव्या लागतात. त्यानंतर आधुनिक भारताचा विशिष्ट महाराष्ट्राचा इतिहास असतो, ज्यामध्ये मग सामाजिक कार्य, समाज सुधारणा, 1857 उठावापासून पुढे झालेल्या सगळ्या गोष्टी, काँग्रेसची स्थापना, काँग्रेसची सेशन्स, मवाळवाद, जहालवाद, ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला बऱ्यापैकी फोकस होत असतात. आणि महाराष्ट्राची महाराष्ट्रात असणारे जे समाज सुधारक आहे त्या समाज सुधारकांवरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जात असतात. त्यानंतर भूगोलामध्ये जर आपण विचार केला भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा, ह्या म्हणजे मी तुम्हाला एक सजेशन देईल मित्रांनो, स्पर्धा परीक्षा जर करत असाल तर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थित करा, तुमची पूर्व आपोआप निघते, पूर्वचा अभ्यासक्रम मुख्यचा अभ्यासक्रम असा वेगळा करायची गरज नाही, तुम्ही फक्त आणि फक्त मुख्यचा अभ्यास करा, कारण मुख्य मधूनच पूर्वचा अभ्यासक्रम जो आहे तो काढण्यात आलेला आहे. मग त्याच्यामध्ये पर्जन्यातील विभाग, नद्या, पर्वत, पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, राजकीय प्रशासकीय विभाग, नैसर्गिक साधन संपत्ती असेल, वने असतील, खनिज असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये भूगोल या घटकामध्ये दिले. आणि त्याला जोडून एक टॉपिक राखण्यात आलेला आहे पर्यावरण नावाचा, या घटकाला पण आपण तितकंच महत्व आता देतोय, कारण पर्यावरण आहे तर सगळं आहे, त्यामुळे पर्यावरणावरती आधारित जे आहे, स्पेसिफिक आपत्ती निवारण असेल, पर्यावरण संवर्धन असेल, प्रदूषण असेल, पर्यावरणाच्या होणाऱ्या समिट असतील, इंटरनॅशनल लेवलच्या, नॅशनल लेवलच्या समिट असतील, त्याच्यावरती आधार, जसं की वसुंधरा फॉर एक्झाम्पल म्हटलं तर ह्या टॉपिकवरती ते प्रश्न जे आहे ते विचारले जात असतात. त्याचबरोबर मित्रांनो, सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान हा एक टॉपिक आहे ज्यामध्ये भौतिक शास्त्र म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि झुलॉजी आणि बॉटनी याच्यावरती आधारित तुम्हाला मुख्य परीक्षेला प्रश्न विचारले जात असतात. त्यानंतर तंत्रज्ञानाचा जर आपण विचार केला, आपलं इस्रो इतकं उद्योग करतोय, त्यामुळे दूरसंवेदन, हवाई ड्रोन, छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला विचारल्या, म्हणजे तुम्ही साधारणतः जीपीएस सिस्टीम वगैरे माहिती असेल तुम्हाला, जीपीएस सिस्टीम असेल, इस्रोचे यान असतील, या आपण तंत्रज्ञानात जे जे काम करतोय ते सगळं जे आहे तुम्हाला इथे, म्हणजे हा हे टॉपिक जे आहे ना खाली पण आहे, माहिती संप्रेषण आणि म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जी आहे, या सगळ्या गोष्टी, या दोन्ही खास करून हे करंट वरतीच बेस असतात, त्याच्यासाठी वेगळं काही जास्त करायची गरज नाही, करंट वरतीच प्रश्न जे आहे तुम्हाला विचारले जात असतात. त्यानंतर शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे अर्थव्यवस्था, नियोजन, विकास, अर्थशास्त्र. त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, एक समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आहे, समग्र लक्ष्य वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल, हे समग्र लक्ष्य अर्थव्यवस्थेमध्ये विचारलं जात असतं. आणि दुसरं आहे भारतीय अर्थव्यवस्था, ज्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेची आव्हाने, आर्थिक सुधारणा, शेती, ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, मी तुम्हाला सांगितलंच ना, सार्वजनिक वित्त, वित्तीय संस्था, उद्योग, पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय व्यापार, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, या सगळ्यांवरती आधारित जे आहे हे आपल्याला साधारणतः प्रश्न जे आहे ते विचारले जात असतात. तर हा सगळा आहे पूर्व आणि मुख्य, गटब, गटक आणि याच निगडीत असणाऱ्या सरळसेवेच्या संदर्भात सुद्धा महत्वपूर्ण टॉपिक आपण या पद्धतीने सांगू शकतो. आता जर तुम्हाला काही प्रश्न असतील मित्रांनो तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद सर. यस सर ठीक आहे. दोन मुलांचे क्वेश्चन आन्सर्स मध्ये असे आलेले आहेत की व्हिडिओ भेटेल का, तर या विद्यार्थ्यांना व्हिडिओ भेटेल, महाविद्यालयामध्ये माझ्याशी संपर्क करायचा आहे, माझ्याशी म्हणजे डॉक्टर आर्य जाधव, डिपार्टमेंट ऑफ ज्योग्राफी, मयूर चौधरी आणि एक अनॉनिमस अटेंडी आहे, त्या दोघांनी आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, तुम्ही हँड रेज करा किंवा क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये त्या याच्यामध्ये टाका किंवा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाका, तुमची उत्तरं दिली जातील. कोणाला काय विचारायचं आहे का?
एक कुणीतरी हँड रेज केलेला आहे, हा विचारा ना. पाटील सर कीर्ती शिंदे, कीर्ती शिंदे मॅडम काय विचारायचं आहे का तुम्हाला? पाटील सर. हॅलो. हा सर. येस सर. क्वेश्चन नाही आहे सच, पण जे वर्जे सरांनी जे आता पूर्ण मी त्यांचं ऐकलं, म्हणजे जे लेक्चर्स त्यांनी दिले आणि ज्या इफिशियंटली ते सांगत होते किंवा ज्या पद्धतीने ते विद्यार्थ्यांना सगळं सांगत होते, तर खरंच म्हणजे वडजे सर तुमचं कौतुक करायला हवं की पोट तिडकीने तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आणि ह्या बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी असतात की ज्याच्याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष नसतं, फक्त एमपीएससीचा अभ्यास करायचा, पण कसा करायचा त्याचं टेक्निक समजून घेणं हे खरं तर फार गरजेचं आहे. जे एमपीएससी म्हणजे काय हे माहिती नाही आणि एमपीएससीचा अभ्यास करतोय असेही बरेचसे विद्यार्थी आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात. नेमकं एमपीएससी मध्ये नेमकं आहे काय किंवा राज्य सेवा म्हणजे नक्की काय, ह्या ज्या गोष्टी तुम्ही सहज आमच्या विद्यार्थ्यांना सांगितल्या तर त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. खर तर आमचे विद्यार्थी कुठेतरी अजून कमी पडतात असं मला वाटायला लागलं, कारण कोणीच प्रश्न विचारत नाही. म्हणजे एकतर हे विद्यार्थी फार हुशार असले पाहिजेत किंवा मग त्यांचं अजिबातच लक्ष नसावं असं काहीतरी वाटतंय. पण ठीक आहे, जे ऐकत होते त्यांना नक्कीच याचा भविष्यात फायदा होईल, नक्कीच झाला तर आपल्याला सर्वांनाच त्याचा आनंद होईल हे नक्कीच. थँक्यू सर. थँक्स अ लॉट. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद सर. शिंदे काहीतरी प्रश्न. कीर्ती, कीर्ती बोल तू. हा सर, मला एक विचारायचं होतं की या जो अभ्यासक्रम वगैरे सांगितलं त्याच्याबद्दल जे क्वेश्चन म्हणजे पुस्तक आहे त्याची लिस्ट मिळू शकेल का? आणि या व्हिडिओचे फुल रेकॉर्ड म्हणजे मी ऑनलाइन क्लास हे करते, अटेंड करते. मी तुमच्या कुठल्या महाविद्यालयामध्ये तुम्ही काम करता ते मला माहिती नाहीये, तर म्हणजे मला हा व्हिडिओ कसा मिळू शकेल? नो प्रॉब्लेम. खर तर इथे मोबाईल नंबर मी देतो माझा 9975651555 हा माझा मोबाईल नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर देखील आहे, पर्सनल नंबर, व्हॉट्सअप नंबर. याच्यावरती तुम्ही मला जर बुक लिस्ट आणि नाव सांगितलं तर मी तुम्हाला बुक लिस्ट जी आहे ती शेअर करून देईल. आणखी एक थोडं इंटरप्ट करतो कीर्ती सर, आपण ना आपण पंचवटी महाविद्यालयामार्फत आपण हे आयोजन केलेलं आहे युनिव्हर्सल फाउंडेशन यांच्या सहकार्याने, आणि आपल्या महाविद्यालयाचं एक युट्यूब चॅनल पण आहे. तुम्ही कोणत्या वर्गात शिकताय? सर मी कुठल्याही वर्गात शिकत नाही. मी ओके 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 मुंबईला असते आणि मी ऑनलाइन युनिव्हर्सल फाउंडेशन. ठीक आहे. आपलं एक युट्यूब चॅनल आहे पंचवटी महाविद्यालयाचं, ते जॉईन करा तुम्ही. आणि आमचा एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचा एक ग्रुप आहे, त्याच्यावरती पण आम्ही शेअर करू, तेव्हा तुम्हाला म्हणजे भेटून जाईल तो व्हिडिओ. ठीक. ओके. युट्यूब सर, युट्यूब चॅनलचं नाव काय सर? तुम्हाला मी उद्या जे आहे ना उद्या फीडबॅकच्या लिंक मध्ये तुम्हाला ते सगळं सविस्तर देऊन टाकतो, आणि एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण तुम्हाला मी देईन. उद्या 1:30 जॉईन व्हा, उद्या पण लेक्चर आहे आपलं. ओके ओके सर, चालेल. हा ठीक आहे. अजून काही प्रश्न? चला, कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का अजून? ठीक आहे. मी असं समजतो की लेक्चर मध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. एकतर दुसरं, एकतर तुम्ही लेक्चर म्हणजे कदाचित तुम्हाला समजलं नसेल म्हणून प्रश्न असतील. जे काही असं तुम्हाला वाटलंच मित्रांनो काही, तर संपर्क नंबर पण आहे आणि सरांशी तुम्ही संपर्क साधू शकतात. सर तुम्हाला गाईड करतील, पंचवटी कॉलेज तुम्हाला गाईड करेल, काही काळजी करायचं कारण नाही. पंचवटी कॉलेज सोबत आम्ही देखील आहोतच गाईड करण्यासाठी. सर हर्षला पटाले काहीतरी बोलणार आहे. हर्षला. येस हर्षला अनम्यूट करा आणि बोला तुम्ही. हर्षला पटाले. हॅलो हर्षला, आवाज येतोय का? अनम्यूट करा आणि बोला, नसेल तर टाइप करा. हॅलो सर. हा बोला, आवाज येतोय तुमचा, बोला. सर मला एक प्रश्न असा आहे की आपण जो अभ्यास करणार आहे त्यामध्ये अभ्यास करण्याची योग्य पद्धत सांगा. अभ्यास करण्याची योग्य पद्धत प्रत्येक परीक्षेनुसार वेगवेगळी असते, मी तुम्हाला सांगितलंच.
पण मात्र सगळ्या परीक्षांसाठी बेसिक फंडा जो आहे ना तो लक्षात घेतला पाहिजे. आपण ज्या परीक्षांसाठी अभ्यास करतो त्याचा आधी सुरुवातीला आपण सिलेबस व्यवस्थित माहिती करून घेतला पाहिजे. सिलेबस त्या त्या म्हणजे आता एमपीएससीच्या संदर्भात घेतला जाणारा सगळ्या पदांचे सिलेबस जो आहे तो तिथे अवेलेबल आहे एमपीएससी साईटवरती. युपीएससीचा युपीएससीच्या साईटवरती उपलब्ध आहे. बँकिंगमध्ये देत असाल तर बँकिंगचे ते तुम्हाला सगळे नेटवरती सिलेबस मिळेल. आपल्या ऍपवरती पण देखील सगळं उपस्थित उपलब्ध आहे. आधी सिलेबस व्यवस्थित 3-4 वेळेस वाचून घ्यायचा मॅडम. सिलेबस व्यवस्थित रीड केला की नंतर तुमचा सेकंड पार्ट चालू होतो तो म्हणजे क्वेश्चन पेपर. आलेले सगळे प्रश्न आजपर्यंत सगळे जे प्रश्न विचारले गेलेले त्याच्यावरती आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि नंतर मग आपण वाचायला सुरुवात ज्यावेळेस करू तर ती वाचनाची सुरुवात तुमची बेसिक पुस्तकांपासून झाली पाहिजे. 6वी ते 12वी हा जो आपला बेस जो आहे ना जो आपण 5-6 वर्षापासून सोडलेला असतो कारण आपण वेगवेगळ्या फील्डला गेलेलो असतो त्याच्यामुळे तिकडे काही आपलं लक्ष नसतं जर आपण आर्ट्सचे नसतो तर. तर त्यामुळे साधारणतः तिथून आपण सुरुवात केली पाहिजे आणि नंतर साधारणतः 2-3 रिडिंग तरी ऍटलिस्ट बेसिक पुस्तकांना दिल्या पाहिजे. आणि नंतर पुढे जे आहे रेफरन्स बुक जे आहे ते घेतले पाहिजे. या पद्धतीने तुम्ही स्टडी जो आहे तो करू शकता. ठीक आहे सर, धन्यवाद. आज प्राध्यापक दीपक वर्जे सर यांनी आपल्याला अत्यंत सोप्या ओघवत्या भाषेमध्ये एमपीएससी संयुक्त गट अ आणि ब याच्यामधल्या विशेषतः सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि मुद्रांक निरीक्षक यासारख्या अतिशय महत्वाच्या अशा स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केलं. सरांनी याचबरोबर आयोगाच्या नवीन व बदललेल्या काही बाबींविषयी जसे की मुलाखत असेल, अभ्यासक्रम असेल, परीक्षेची प्रक्रिया असेल, परीक्षा योजना असेल, रँकिंग ची प्रक्रिया कशी आहे ती असेल याविषयी अत्यंत परिपूर्ण असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचशिवाय त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मकेंद्रित होऊन सातत्यपूर्ण तयारी करण्याचा मोलाचा सल्ला पण दिलेला आहे. याबद्दल मी सरांचा ऋणी राहीन, युनिव्हर्सल फाउंडेशनचा पण. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापिका कोमल जगजाप मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करा. कोमल मॅडम. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी, कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या 118व्या जयंती निमित्त आयक्यूएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व युनिव्हर्सल फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने खोतकरू, गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी ज्यांना स्पर्धा परीक्षणासाठी जायचंय परंतु मार्गदर्शन नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आजचं जे काही व्याख्यान आयोजित केलं होतं त्यामध्ये दीपक वडजे सरांनी विद्यार्थ्यांना जे काही मार्गदर्शन केलं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने, त्यामुळे मी दीपक वडजे सरांचे आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे प्राचार्य, उप महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, तसेच आत्ता ऑनलाईन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विशेष करून जे विद्यार्थ्यांसाठी हे व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं त्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहिल्याबद्दल मी धन्यवाद म्हणते आणि त्या सर्वांचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद मॅडम आणि सर सर्वांचेच आणि पंचवटी महाविद्यालयाचे देखील खूप खूप धन्यवाद. आजचा हा सेशन इथे संपलाय असं जाहीर करतो आणि थांबतो. थँक्यू. ओके ओके सर, धन्यवाद. थँक्यू वडजे सर. थँक्यू. थँक्यू. ओके.